हवामान बदलले जाईल आणि त्या बदलामुळे अवकाळी पाऊस येईल, गारपीट होईल, तुफान, वादळ, वारा ह्या सगळ्या गोष्टी घडतील आणि नेमकं ते महाराष्ट्रामध्ये घडतंय। महाराष्ट्रातल्या अनेक भागामध्ये शेतकरी वर्गाचं, बळीराजाचं, मग आंब्याचा मोहर असेल, संत्र्याच्या बागा असतील, त्यामध्ये हरभरा, गहू, मका, ज्यांची ज्वारी उशिरा पेरलेली होती त्या ज्वारीचं पीक, भाजीपाला, द्राक्ष, हे अशा अनेक प्रकारचे जे काही पिकं आहेत, कांदा, ह्या सगळ्याचं प्रचंड अतोनात नुकसान झालं। काल मी पाथर्डे आणि नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होतो, तिथं देखील मला काही लोकांनी निवेदनं दिली, रोडनी पण जाताना मी ह्या सगळ्या गोष्टी पाहत होतो आणि त्याबद्दल आज दुसऱ्या आठवड्यातल्या अधिवेशनाचा आज पहिला दिवस आहे। आम्ही विरोधी पक्षाच्या वतीनं त्या अडचणीमध्ये असणाऱ्या शेतकऱ्याला मदत झाली पाहिजे, पुन्हा त्याला उभं केलं व्हायला पाहिजे अशा प्रकारे मागणी करणारे खरोखरीच इतकं वाईट परिस्थिती शेतकरी वर्गाची आहे, म्हणजे काही ठिकाणी तर क्लिप फिरत आहेत की त्याचं सगळं पीक पडलंय आणि त्या पिकावर तो शेतकरी झोपलाय आणि तो बळीराजा स्वतःलाच मारून घेतो, स्वतःच्याच चेहऱ्यावर त्या ठिकाणी मारून घेत असतानाचं चित्र पाहिलं, ज्याला आपण मुस्काटीत मारून घेतो म्हणतो तशा पद्धतीनं दिसतंय। असा बरेच शेतकरी त्यांना वाटतं की बाबा सरकार काही मदत करेल, आता बघू, आज तर आम्ही मागणी करणार आहे पण सरकारला अजून कदाचित अंदाज आला नाही, कारण काल बरेच जण धुलीवंदन असल्यामुळं आणि आदल्या दिवशी होळी असल्यामुळं बरेच मान्यवर नेते त्याच्यामध्ये गुंतलेले होते, त्याच्यामध्ये ते रंग लावण्याचं काम किंवा त्या आनंदामध्ये सहभागी होण्याचं काम करत होते। तो ठीक आहे, आपला महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातनं, देशाच्या दृष्टिकोनातनं महत्त्वाचा सण आहे, त्या सणाला पण आपण सामोरं गेलंच पाहिजे, त्या आनंदामध्ये सहभागी झालंच पाहिजे, सगळ्यांना एकमेकाला शुभेच्छा दिलंच पाहिजे, पण त्याच वेळेस आपल्या महाराष्ट्रातल्या अनेक भागातला बळीराजा हा जो चिंतातूर झालेला आहे, हा अतिशय नाराज झालेला आहे, अतिशय खचून गेलेला आहे, त्याला पुन्हा उभारी देण्याचं काम राज्य सरकार म्हणून सरकारने केलं पाहिजे अशी माझी स्पष्ट मागणी। अर्थसंकल्प नाही, हवामान मीडियाने दाखवलेलं होतं 6 तारखेपासून 9 तारखेपर्यंत अशा प्रकारे हवामानामध्ये बदल होईल, पाऊस काही ठिकाणी पडेल, काही ठिकाणी गारपीट होईल, काही ठिकाणी वारा येईल, हे सांगितलेलंच होतं। परंतु हे सांगितलेलं असलं तरी देखील उद्याच्याला ते आल्यानंतर उभं हातातोंडाशी आलेलं पीक, हातातोंडाशी आलेली द्राक्ष, गहू, ही सगळी जी काही पिकं आहेत, हरभरा, मका, ह्या सगळ्याच पिकाला इवन काही ठिकाणी कापसाचं पण नुकसान झालेलं आहे, सोयाबीनचं पण नुकसान झालेलं आहे, अशा वेगवेगळ्या पिकांचं जे काही नुकसान झालं, तर विशेषतः रब्बीतल्या पिकांचं जे नुकसान झालं त्याचा फार मोठा फटका शेतकऱ्याला बसलेला आहे। आणि ह्या संदर्भात एकच आहे, पीक विमा उतरवणं आणि आता जे काही NDRFनी नॉर्म बदललेले आहेत त्या नवीन बदललेल्या नॉर्म्सप्रमाणे आणि जिथं अधिकचं नुकसान झालं तिथं नॉर्म्सच्या बाहेर जाऊन अधिक मदत देणं हे सरकारचं काम आहे, ते सरकारने करावं। गव्हाचं पीक पडलं आहे, त्याच्यानंतर हरभरा पण शेतामध्ये पाण्यानं भिजला आहे, जुनी मदत सरकारने अजून दिली नाही, मागच्या वेळी जे अवकाळी पावसाने मदत दिली होती, सरकार मग आता मदत कशी? सभागृहामध्ये आम्ही राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा करत असताना त्याला उत्तर देताना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री असं म्हणाले की आम्ही मदत दिली, काल पण मी काही भागामध्ये होतो, पब्लिकला विचारत होतो मदत मिळाली का, ते नाही नाही म्हणतायत, म्हणजे आता हे तर काही राजकीय दृष्टिकोनातनं नाही, मिळाली असती तर त्यांनी सांगितलं असतं की मदत मिळाली, परंतु ती मदत मिळालेली नाही। बऱ्याचशा ठिकाणी नाफेडनी खरेदी जोरात जी सुरू करायला पाहिजे कांद्याची, ती सुरू झालेली खरेदी दिसत नाही आणि
मका, हरभरा, गहू अशी जी काही रब्बीच्या पिकांचे द्राक्ष, आंब्याचा मोहर, संत्र्याच्या बागा ह्या सगळ्याचं जे काही अतोनात नुकसान झालेलं आहे त्याहीबद्दल आता आज काय सांगतात ते बघू, परंतु नुकसान मात्र प्रचंड झाले ना। अजूनही दोन दिवसाची धाकधूक आहे, आज 8 तारीख आहे आणि उद्या 9 तारीख आहे। त्यांनी हवामान खात्याने सांगितलं होतं 6 ते 9, त्याच्यावर 2 दिवस अजून पण आहे आणि बहुतेकदा तो संध्याकाळी येतोय, म्हणजे वारं संध्याकाळी सुटतं। काल सकाळी पण नगर शहरामध्ये आणि पाथर्डीच्या परिसरामध्ये काही भागामध्ये पाऊस होता, नाही असं नाही, पण